कोथिंबीर वडी बनवून झाली गाजर हलवा बनवून झाला आता गाजराची वडी करून बघूया आणि खाऊया आजची आपली रेसिपी आहे गाजर वडी कढईत एक चमचा तूप घ्यायचं तीन गाजर मी किसून घेतलेत आणि ह्या तीन गाजराचा हा किस आहे तो ह्या तुपामध्ये घ्यायचा आणि परतायचा तो पाच मिनटं त्या तुपामध्ये शिजवून घ्यायचा त्या तुपामध्ये जेवढा हा गाजरचा किस शिजायला पाहिजे तेवढा आता शिजलाय त्यामध्ये आता मी ही छोटी वाटीभर साखर घालायची पाव वाटीभर दूध पावडर घालायची आणि हा गाजरचा किस या साखरेत आणि दुधाच्या पावडरमध्ये थोडा वेळ शिजू द्यायचा त्याचबरोबर वेलची पूड पण घालायची सात आठ मिनटं ही शिजवत राहायचं पर, परतत राहायचं शिजवत राहायचं परतत राहायचं हा खेळ चालूच ठेवायचा जोपर्यंत ह्यामध्ये घट्टपणा येत नाही थोड घट्टपणा आला त्याच्यामध्ये अजून घट्टपणा येण्यासाठी हा एकवटीभर किसलेल्या खोबऱ्याचा किस टाकायचा म्हणजे आपली वडी व्यवस्थित बनते तोही चांगला त्यामध्ये परतून घ्यायचा हे मिश्रण आता वडी बनण्यासाठी तयार आहे ह्या ट्रेमध्ये सेट करून घ्यायचं तीन ते चार तास हे मस्त असं थंड होऊ द्यायचं त्यानंतर मात्र आपली वड्या आता कट करून घ्यायच्या वरती सजावटीसाठी आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असेल ड्रायफ्रूट्स त्याचा वापर करायचा इथे मी काजू आहे तर छोटे छोटे पीस केले आहेत हे काजू त्यावरती मी लावते आणि ही गाजरची वडी आपली तयार आहे आता खाणारे पण आजूबाजूला तयार असतील तर ही गाजर वडी एका तासात फस्त होईल थंडीत बाजारात लाल चुटूक गाजर दिसतात आणि हे गाजर चवीला खूप छान असतात त्यामुळे भरपूर ऊर्जा देणारी ही गाजरवडी नक्की ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशाच रेसिपी यापुढे येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील